रसिक मित्रांनो नमस्कार, सर्वांना या सुंदर दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। संकट हे आयुष्याच्या प्रवासातलं गतिरोधक असते। आपल्या जीवनातल्या सुख दुःखातलं अंतर समजावं यासाठी ते अचानकपणे येत असतं। म्हणून सुख आहे म्हणून बेफिक्र राहू नका आणि दुःख आलंय म्हणून खचून जाऊ नका। जे तुम्हाला मदत करायला पुढे येत असतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही, तर ते तुम्हाला आपले मानत असतात। तुम्ही कोणासाठी कितीही काहीही केलं तरी ते कमीच पडते, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं। आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो। वेदना देणारा, त्रास देणारा तिथच विसरून जातो, पण ज्याला वेदना आणि त्रास झालेला असतो तो मात्र कधीच आयुष्यभर विसरू शकत नाही। जे तुम्हाला जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलंच, कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपणहून एकटं चाललेलं कधीही चांगलंच। सुखाचे दिवस आपल्याकडे चालून येतील म्हणून वाट पाहत बसला तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल, पण आपण सुखी आहोत असं मानलं तर आपण आयुष्यभर सुखी आणि आनंदी राहू। दोस्तानो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि याबरोबरच इथंच थांबूयात। भेटूयात पुढच्या एका नवीन विषयासह। तोपर्यंत नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद। धन्यवाद।